राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम आपल्या बँक खात्यात कधी जमा होणार याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ती रक्कम जमा झाली नाही. भंडारा जिल्ह्यातले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 76 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम आपल्या बँक खात्यात कधी जमा होणार याकडे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. 18 ऑक्टोबरला जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी लाभार्थींचा प्रातिनिधिक सत्कारही केला होता. त्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्रही देण्यात आलं. मात्र त्याला एक महिना उलटून गेला तरी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. पात्र ठरलं म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे माहिती विचारली त्यामध्ये पात्र ठरलो आणि रेग्युलर कर्ज घेतो, रेग्युलर कर्ज देतो. आता सध्या स्थिती काय? आता काय अजून काहीच तर नाही आहे. अजून काय आम्ही देतो म्हणाले, तुमच्या खात्याला पैसे जमा करतो म्हणाले, काही झाले नाही. भंडारा जिल्ह्यातील 1,07,000 अधिक शेतकरी कर्जबाजारी आहेत. मात्र 89,672 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. मात्र अद्यापही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. हीच अवस्था विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांची झाली आहे. आम्ही कोऑपरेटिव्ह हे जे विविध कार्यकारी सेवा सहकारी आमची, आम्ही त्या संस्थेचे सभासद आहोत. आता सभासद असून आम्ही या ठिकाणी आमच्या संस्थेमार्फत कर्ज उचलत असतो. जवळजवळ आम्ही 6-150 सभासद आहोत की जे कर्ज उचलतो. इथून काही आमच्याकडे 8-9 कास्तकार असतील का जी थकीत आहेत, परंतु आमचे इथले कास्तकार बरेचसे रेग्युलर आहेत. तर आम्हाला ही आशा आहे की भाई हे मिळेल आम्हाला. सर्व भरला, फॉर्म वगैरे भरला, कर्ज आम्ही फेल केला, काही नाही आहे. बोले त्यांना जे बोलले त्या शब्दामध्ये आम्हाला काहीच त्याचा फायदा नाही भेटला. भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातून केवळ 76 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून पुढील यादीत 1,000 शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे. मात्र ही प्रक्रिया गुंतागुंतीची तसंच ऑनलाईन असल्यामुळे सरकारी विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार हे सरकारच जाणे. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा.